लोकसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस विधानसभेला एकसंघपणे लढून जिंकून दाखवेल. सांगली विधानसभेची उमेदवारी मलाच मिळेल. पृथ्वीराज पाटील. भाजपकडून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. सांगली विधानसभा मतदारसंघाबद्दल राष्ट्रीय व राज्य नेते निर्णय घेतील तो मला मान्य असेल, परंतु उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला. तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं, संवाद सांगलीसाठी असा उपक्रम घेऊन आम्ही जनतेपुढे जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहोत. त्यामधून विकासाचा अजेंडा ठरेल व सर्व स्तरातील लोक आपल्या भावना व्यक्त करतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उमेदवारी मागण्याचा सर्वांना हक्क असून जयश्रीताई पाटील या आमच्या आदरस्थानी आहेत, त्यामुळे मी त्यांच्या उमेदवारीबद्दल काहीही बोलणार नाही असे ते यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री डॉक्टर पत्रकारराव कदम साहेबांचं स्मारकाचं लोकार्पण आणि पुतळा अनावरण 5 सप्टेंबरला राहुलजी गांधी यांच्या हस्ते. आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, सर्वच राज्यातून लोक तिथे येणार आहेत. त्यामुळं भारतीय जनता पक्षानं ज्या ज्या गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे जिथं उमेदवार निसटच्या फरकानं पराभूत झाले, जिथं निसटच्या फरकानं विजय झाले, त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मध्ये फूट पाडायची, काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडायची, राष्ट्रवादीमध्ये फूट पाडायची उमेदवारांमध्ये, आणि तिथं तिरंगी चौरंगी निवडणूक करायची अशा प्रकारचं त्यांचा एक नियोजन आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.